राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे. एक अजून महत्वाची बातमी, विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते. मंत्रिमंडळात 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता वर्तवण्यात येते. शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 6 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतर होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होणार आहे आणि विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळात 14 नवीन मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपाच्या वाट्याला 6 ते 8 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे.